नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSIQ या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11वी पंचवार्षिक योजना पाहतोय. तर 11वी पंचवार्षिक योजनेबद्दल आपण थोडी डिस्क्रिप्टिव्ह माहिती पाहणार आहोत. त्याच्यामध्ये जे कालखंड होता, तर GDP किती ठरवण्यात आला होता, उद्दिष्टे, लक्ष, तसेच प्रमुख योजना होत्या तर ते कोणकोणत्या होत्या, आणि त्याचबरोबर आयोगाने आजपर्यंत कोणकोणते क्वेश्चन विचारले ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा पाहणार आहोत. तर आता सुरू करू. बघा, योजना कालावधी हा 1 एप्रिल 2007 सुरू झाली होती आणि ती 31 मार्च 2012 काय झाली, कम्प्लीट झाली. अध्यक्ष होते मनमोहन सिंग. नंतर ब्रीदवाक्य ठरवण्यात आलं होतं, सामाजिक सेवा किंवा दुसरं एक नाव आहे त्याला जलद आणि सर्वसामायिकी वृद्धी. तर GDP बघा, संकल्पित GDP होता 9% होता, साध्य किती झाला होता 7.9%. ओके, खर्च बघा अपेक्षित किती झाला होता, 34,44,718 करोड हा खर्च अपेक्षित करण्यात आला होता. त्यानंतर बघा प्रमुख योजना जी उद्दिष्टे आहे, या योजनेमध्ये जे प्रमुख उद्दिष्ट ठरवते याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन विचारला जातं. एक ब्रीदवाक्य आसन, GDP संकल्पित किती केला होता आणि प्रमुख उद्दिष्ट कोणकोणती होती, ह्या तीन याच्यावरच जास्तीत जास्त आयोगाने आजपर्यंत 10 वर्षामध्ये फोकस जास्त केलेला आहे. बघा, पहिलं बघा सर्वसमावेशक आर्थिक विकास साध्य करणं हे एक उद्दिष्ट होतं. त्यानंतर सर्वसामान्य जनतेला शिक्षण, आरोग्य, स्वच्छ पाणी या सर्व सुविधा प्राप्त करणे, आरोग्यामध्ये भरपूर केले होते महिलांसाठी, ॲनिमिया पर्सेंटेज कमी करणे हे सुद्धा त्याच्यामध्ये आलं होतं. त्यानंतर कृषी व शेतमाल यांच्या किमती काय करणे, स्थिर करणे हे एक प्रमुख उद्दिष्ट होते. त्यानंतर विद्युतीकरण, ग्रामीण भागामध्ये विद्युतीकरण प्रोत्साहन देणे हे सुद्धा महत्त्वपूर्ण उद्दिष्ट त्याच्यामध्ये ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर पंचायत राजमार्फत जे ग्रामीण भागात योजना आखल्या गेल्या होत्या किंवा सर्वसामायिक वृद्धी म्हणजे ग्रामीण भाग त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करणे, यासाठी त्यांनी काय केलं, पंचायत राज जो घटक आहे ग्रामीण भागामध्ये त्या याच्या थ्रू सेवा पुरवण्याचे लक्ष ठरवले होते. त्यामध्ये शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली होती. जे रोजगार होता बघा, या रोजगारला त्यांनी 5 वर्षामध्ये 5.8 कोटी नवीन रोजगार तयार करणे हे लक्ष ठरवले होते. त्यानंतर 11वी पंचवार्षिक योजनेचे प्रमुख लक्ष काय होते बघा, उद्दिष्ट वेगळे आहेत आणि लक्ष काय आहेत ते बघा. तर लक्ष पहा, GDP प्रतिवर्षी काळामध्ये 8% काय करणे, सरासरी वृद्धी करणे एक होतं. शेती क्षेत्रात आता बघा, आपण GDP तीन याच्यानी गोष्टी धरतो, एक शेती, औद्योगिक आणि सेवा क्षेत्राचा, या तिन्ही मिळून काय होतं, GDP टोटल गणली जाते. तर GDP सरासरी किती करणे, 8.5% करणे. त्यानंतर शेती क्षेत्राची वृद्धी बघा, ही किती करणे, 3.9% म्हणजे जवळजवळ 4% घडून आणणे होते. नंतर औद्योगिक वृद्धी दर आहे बघा, हा 9.9% आणणे, जवळजवळ हा सुद्धा 10% होता. आणि सेवा क्षेत्र आहे बघा, तर सेवा क्षेत्र हा 9.11% काय करणे, ग्रोथ करणे. मग असे एकूण सरासरी 9% काय करणे, जी 5 वर्षाचा जो कालावधी 2007 ते 2012 तर हा ग्रोथ याच्यामध्ये आणणे त्यांनी ठरवलं होतं. तो कृषी दर पुन्हा एकदा बघा 3.9, औद्योगिक दर 10.11, सेवा दर 9.11. हे आपले डायरेक्ट विचारू शकतात की 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये जे कृषी दर होता हा किती ठरवण्यात आला होता, तर 3.9 किंवा सरासरी 4 लक्षात ठेवा. तर पहा कोणकोणत्या योजना आखल्या गेल्या होत्या, त्याच्यामधली प्रमुख योजना म्हणजे राष्ट्रीय सौर मिशन आखली गेली होती. त्यानंतर राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता वृद्धी अभियान हे प्रमुख योजना होत्या त्याच्यामधल्या, वेगवेगळ्या लहान स्केलमध्ये होत्या. त्यापैकी एक शाश्वत अधिवासबाबत राष्ट्रीय अभियान. त्यानंतर एक महत्त्वपूर्ण योजना होती ती राष्ट्रीय जल अभियान एक होतं, हरित भारत राष्ट्रीय अभियान. आणि शेवटची म्हणजे आम आदमी बीमा योजना. इतर पण योजना होत्या त्या काय परिषद दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. आपल्याला कोणती, राष्ट्रीय सौर मिशन एक आहे, राष्ट्रीय जल अभियान आणि आम आदमी विमा योजना, ह्या ज्या प्रमुख योजना होत्या 11वी पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या सुरू केल्या गेल्या होत्या. तर आता बघू, आता लक्ष उद्दिष्टे योजना पाहिल्या आणि प्रमुख माहितीसुद्धा पाहिली, ब्रीदवाक्य हे परिषद दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. तर आयोगाने आजपर्यंत जे क्वेश्चन विचारलेत बघा प्रमुख, तर ते आपण पाहू. तर बघा 11वी पंचवार्षिक योजनेत आयोगाने विचारलेले प्रश्न, तर पहिला क्वेश्चन आहे बघा, 11वी योजनेअंतर्गत 11वी जी पंचवार्षिक योजना आहे त्याच्या अंतर्गत अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष किती निर्धारित करण्यात आले होते, हा PSMS 2011 विचारला होता. जवळजवळ 58 मिलियन म्हणजे 5.8 कोटी, तुम्हाला माहिती असेल 10 लाख म्हणजे 1 मिलियन. त्यानंतर बघा 11वी पंचवार्षिक योजनेत किंवा योजनेअंतर्गत गुंतवणूक दर हा एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या किती टक्के होता, GDPच्या, तर किती होता, 36.7% हा PSMS 2011 विचारला होता. गुंतवणूक दर किती होता, हा GDPच्या 36.7% होता. त्यानंतर तिसरा क्वेश्चन काय विचारला आहे, 11वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी काय होता, हा सोपा क्वेश्चन विचारला होता PSI Prelim 2011, याचा जो कालावधी होता 2007 ते 2012. त्यानंतर ओके, नंतर चौथा क्वेश्चन विचारला होता महिलांसंबंधी, तर 11वी पंचवार्षिक योजनेत
प्रमुख उद्दिष्ट खालीपैकी कोणती असा विचारला होता. त्याच्यामध्ये जे बरोबर होतं, स्त्री आणि मुलीमधील अॅनिमियाचे प्रमाण किती करणे, 50% खाली करणे हा उद्दिष्ट किंवा उद्दिष्टे ठरवली होते. त्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात खालीपैकी कोणतं किंवा कोणते तंत्र समावेशक उद्दिष्टी सुसंगत आहे, म्हणजे पर्याय होते त्याच्यातला जो बरोबर पर्याय होता तो कोणता होता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणे. जर तुम्ही उद्दिष्टे पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. त्यानंतर बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे कोणती होती, सर्व हा क्वेश्चनचे जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी. ओके, हा वेगवेगळ्या डिफरंट याच्यामध्ये फिरून विचारायचं, पण याच्यामध्ये जलद आणि सर्वसमावेश वृद्धी हे दोन फिक्स शब्द आहेत, बघा ते लक्षात ठेवा. नंतर सातवा क्वेश्चन विचारला आहे बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्टे काय होती, हेच पर्यायमध्ये बघा विचारलं आहे, हे बरोबर होते. संपूर्ण देशाकरता सकल देशी उत्पादन म्हणजे GDP 9% नेणे, आणि दरडोई म्हणजे जी दरडोई GDP बघा ही वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी, 7.6% व्हावी. ओके, त्यानंतर आठवा शेवटचा एक क्वेश्चन आहे, 11व्या पंचवार्षिक योजनेच्या आराखड्याचे शीर्षक काय होते, तर हा STMS 2014 विचारला होता. याचं जे उत्तर होतं ते जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे हे शीर्षक होते. तर पुन्हा एकदा आपण शॉर्टमध्ये जे प्रमुख हे बघा माहिती तर ती पाहू. बघा, 11व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी हा 1 एप्रिल 2007 ते 31 मार्च 2012 दरम्यान होता. अध्यक्ष मनमोहन सिंग होते, ब्रीदवाक्य काय होते, सामाजिक सेवा आणि जलद आणि सर्वसामायिकशी वृद्धी. GDP ठरवण्यात आला तर 9% साध्य झाला, 7.9%. ओके, तर याच्यावर जास्तीत जास्त आपल्याला क्वेश्चन पाहायला मिळतात. तर मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, अजून चॅनलला आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण महत्त्वपूर्ण अशी माहिती आपण ज्या आयोगाने क्वेश्चन विचारले तर त्या रिलेटेडच आपण काय करतो, एक टॉपिक घेऊन येत असतो. थँक्यू. ओके.